ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. नाभिक समाज व्यावसायिकांना त्यांची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा शासनाचे आदेश झुगारून सर्व सलून व्यवसाय सुरू करण्यात येतील आणि चौकाचौकात मुंडन करून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गुरुवारी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सोलापूर विभागाकडून शहराध्यक्ष मोहन जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पण कष्ट करून जगतोय तरी सरकारला भगवत नाही, अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं? आम्ही सरकारला प्रश्न करतो की आम्ही नाभिक समाजाचे सर्व कर्मचारी, जेणेकरून आतापर्यंत इतिहास आहे की कोरोना नाभिक समाजाच्या कुठल्याही बांधवाला झालेला नाहीये. मागच्या लॉकडाऊनमध्ये कुठलाही नाभिक समाज बांधव कोरोनाने मेलेला नाहीये, तरी सुद्धा गावासंगत गेडी रगडल्या प्रकारे सरकारनं आम्हाला सर्वांसोबत आमच्या व्यवसायावर बंदी आणलेली आहे. बंदी आणण्याचं काही कारण नाही आहे. आज आमचं अंत संपलेलं आहे. आता आम्ही शांत राहणार नाही. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं आम्ही आज सांगू इच्छितो की सरकारनं लवकरात लवकर दुकानं चालू नाही केल्या, आम्ही उग्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये करणार. सुरुवात सोलापूर शहरापासूनच करणार. चौकात आम्ही बसून मुंडन आंदोलन करणार. तसं जरी नाही झालं तरी आम्ही दुकानं उघडणार, सरकारची परमिशनची वाट पाहणार नाही. कारण आमचे लेकरं बाळं उपाशी मरा लागले, असं उपाशी मरण्यापेक्षा कोरोनानं मेलेलं बरं असं आम्हाला वाटायला लागलंय. तर सरकारला आम्ही विनंती करू इच्छितो आपल्या शेवटचा, की आमचं पाहू नका अंत. जोपर्यंत आम्ही आहे शांत, एकदा शांती आमची जर भडकली तर आम्ही आमच्या मार्गाने जाऊ. आम्हाला मग काय शिक्षा द्यायची ती देऊ दे, आम्ही ते स्वीकार शिक्षा भोगण्यास तयार आहोत. यावेळी महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्राम रुद्रार, राज्य महिला प्रमुख माधुरी पारपल्लीवार, चंद्रमोळी तमनूर, प्रकाश जोगी पेटकर, भारती हडपद, बापूसाहेब काळे, राजू शुक्लवार, शोभा राऊत, किरण सुरमपल्ली, रामचंद्र कंदी, गीतेंद्र बेन्नाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.